वसईच्या श्रद्धा वालकरची दिल्लीमध्ये हत्या झाली आणि या हत्येनं अवघ्या देशात अनेकांचा थरकाप उडाला श्रद्धाचा प्रियकर आफ्ताब पुनावाला यानं तिच्या शरीराचे पस्तीस तुकडे केले आणि ते जंगलात फेकून दिले पोलिसांनी कसून तपास सुरू केलाय तरीही श्रद्धाचं शीर आणि आफताबनं हत्येसाठी वापरलेला चाकू अजूनही मिळालेला नाही आहे या प्रकरणामध्ये त्यामुळं कसे गोळा करायचे याचं मोठं आव्हान आहे याच मुद्द्यावर महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांच्याशी संवाद साधलाय एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी माझ्यासोबत आहेत आता निवृत्त पोलीस अधिकारी राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा चड्ढा बोरवणकर मॅडम आपण त्यांच्याशी बातचीत करूयात mm -hmm. मॅडम श्रद्धा वालकरची हत्या दिल्लीमध्ये झाली एकोणीस मेला ही हत्या झालेली होती आणि सहा महिन्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला जेव्हा तुम्ही या घटनेबद्दल पहिल्यांदा वाचलं ऐकलं तेव्हा तुमच्या मनामध्ये काय नेमकी प्रतिक्रिया आली होती फार क्वचित एवढे कोल्ड ब्लडेड मर्डर्स मी पाहिले आहेत एका तर्फी प्रेम आहे तर ॲसिड टाकणे जागेवर मारून टाकणे आपल्याला आठवत असेल पुण्यात एक असं बागुल नावाची इंजिनिअरिंग कॉलेजमधली मुलगी होती तिच्या असा एकतर्फी प्रेमाने मर्डर झालं होतं परंतु त्यानंतरची जी प्रक्रिया आहे बॉडी पार्ट्स कट करून जंगलात टाकणे तर ता अगदी एकदम भयंकर क्रूर पद्धत आहे आणि असे गुन्हे फार क्वचित होतात मॅडम सहा महिन्यानंतर जेव्हा गुन्हा उघडकीस येतो तेव्हा तो, तो सिद्ध करणं हे पोलिसांसाठी किती चॅलेंजिंग असेल कारण आता तो चाकू सापडेल का पोलिसांना किंवा ते मृतदेहाचे तुकडे शोधणं काम असेल तर त्या दृष्टीनं काय काय चॅलेंजेस तुम्हाला या केसमध्ये पहिला जो चॅलेंज आहे की ह्याच्यात कुठलाही आय विटनेस नाही त्याशिवाय मृताचा जो देह आहे तो आपल्याला मिळाला आणि आपल्याला थोडे थोडे पार्ट्स त्याचे बॉडीचे अंग भेटणार आहे पहिला जो पॉईंट पोलिसांना सिद्ध करावा लागेल की हे जे आम्हाला जे हार्ड मिळालेलं आहेत बॉडी पार्ट्स मिळालेले आहेत सहा महिन्यानंतर दे आर ऑफ श्रद्धा म्हणजे ह्या मुली ज्याचे वय हा होता हा जेंडर हा बॉडी पार्ट्स त्याचे आहेत पहिले आपल्याला हा सिद्ध करावा लागेल मोटिव्ह आपल्याला आता आरोपी जो म्हणतो त्याच्यावर विश्वास न ठेवता आपल्याला खोल खोलात जाऊन मोटिव्ह काय होता तो आपल्याला सिद्ध करावा लागेल त्यानंतर आपल्याला सरकमस्टान्शियल एव्हिडन्स उदाहरण म्हणून मी सांगते जर तो म्हणतो मी दररोज रात्री जात होता जंगलात तर तो जर मोबाईल आपला नेत असेल तर आपल्याला कॉल डिटेल्सवरून त्याची जी लोकेशन आहे तो आपल्याला काढता येईल त्यानंतर जि ज्या ठिकाणी त्यांनी हा मर्डर केलेला आहे तिथे जरी सहा महिने गेले असले तरी कुठे ना कुठे आपल्याला ब्लड सॅम्पल वगैरे भेटू शकतो आणि uh, um, हा जो आपले केस आहेत केसाचा अॅनालिसिस ब्लडच्या अॅनालिसिस हार्डचा ॲनालिसिस हा आपल्याला फॉरेन्सिक एव्हिडन्स भेटू शकतो आय विटनेसिस जेव्हा तो रात्री जात होता तर कुठले तरी सी सी टी व्हीमध्ये मला वाटतं जर पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला तर त्याचे जाण्याचे आपल्याला मुवमेंटसुद्धा भेटू शकतात काही सिक्युरिटी गार्ड्स त्याला आयडेंटिफाय करू शकतात तर थोडेफार आय विटनेसेस मोटिव आणि सरकमस्टान्शियल एव्हिडेन्स पण मोठ्या प्रमाणावर सायंटिफिक आणि फॉरेन्सिक अनालिसिसवर हा केस निर्भर होणार आहे या केसमध्ये असं दिसतंय की त्याचा कबुलीनामा जो आहे त्याच्याच आधारावरती ही केस जी आहे ती उभी राहू शकते शक्यता ही पण होऊ शकते की कदाचित तो नंतर ती गोष्ट फिरवू शकतो तर या केसमध्ये मग काय अजून काळजी घ्यावी लागेल मी नेहमी तपास करताना माझ्या अधिकाऱ्यांना सांगायचं की आरोपीने दिलेला कबुली जबाब ह्याला झिरो म्हणा त्याच्या शून्य महत्व आहे आपल्याला त्याच्यावर निर्भर न राहता इंडिपेंडंट तपास करावा लागतं काही वेळ आमचे जे तपासी मालदार आहे आरोपीने कन्फेशन दिला मॅडम आणि विटनेस असा म्हणतो सध्याची परिस्थितीत विटनेस हॉस्टाईल हो होतात आणि आरोपी शंभर टक्के आपला कन्फेशन परत घेणार आहे हा धरून आपल्याला तपास करावा लागेल त्या गुन्हेगाराचा धर्म काही लोक काढतायत काही राजकीय आरोप होत आहेत तर या सगळ्यामध्ये अशा पद्धतीचं लेबलिंग जे आहे ते किती चुकीचं आहे असं तुम्हाला इंटरफेथ रिलेशनशिप असल्यामुळे तिचे वडील तिच्याशी नाराज झाले होते आई मला वाटतं ना होत्या एक्सपायर झाल्या होत्या आणि तिला वाटत होता तिला समजत होता की मला हा रिलेशनशिपमध्ये एक्सप्लॉट करण्यात येत आहे ॲब्युझिव्ह रिलेशनशिप आहे तिने एक दोन आपले सुद्धा सांगितलं होतं परंतु ती बाहेर येऊ शकली नाही कारण तिला परिवारच्या पाठिंबा नव्हता आणि मुंबई सोडून ती, ती दिल्लीला आली होती तर तिथं एक जास्ती क्लोज रिलेशनशिप मैत्रीण मित्र वगैरे नसतील तर पालकाने मुलांशी बोलणे मुलीशी बोलणे आणि मुली आणि मुलाने पालकांशी कन्फाईड करणे त्यांच्याशी चर्चा करणे आणि ही जी आत्ता पद्धत सुरू झालेली आहे की लग्नाशिवाय आपण जे रिलेशनशिपमध्ये जातो त्याचे धोके किती आहेत मी असं म्हणत नाही की हा अगदी चुकीचाच आहे परंतु तुम्ही डेट ॲप एप, ॲप्सवर भेटतात आई वडिलांचे विरोध असताना तुम्ही रिलेशनशिपमध्ये जातात भारतात अजून हा पद्धत आलेल्याने आपला हा कल्चर नाही आणि आपला जो जागा आहे पालघर आणि मुंबई सोडून तुम्ही दिल्लीमध्ये येतात तर मुलींना फार धोका आहे तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडं जो ओ टी टीवरती आता म्हणजे काही गोष्टी येत आहेत त्याच्यामध्ये क्रिमिनलचं ओव्हर ग्लोरिफिकेशन होतंय ज्या गोष्टी आपल्याकडे येत आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणावर होय की स्पेशली uh, जे वेस्टर्न uh, मूवीज आहेत त्यामध्ये क्रिमिनलच्या जरी ते ग्लोरिफिकेशन करत नाही तरी मुलांना असं वाटतं युथला अरे काय इम्प्रेसिव्ह होता हा तर uh, त्यांची ग्लोरीफिकेशन आणि हा जो टेक्स्टरच्या सारखा आपल्याला ऐकण्यात येतं मला वाटतं की आरोपी आमची दिशाभूल करत असेल त्याला कुठून तरी आयडिया आली असा होऊ शकतो परंतु हा त्याच्या काहीतरी मानसिक असंतुलन तो सायकॉटिक केस आहे असा मला वाटतं लोकांना असं वाटतं की फाशीची शिक्षा झाली पाहिजे तुमचं या सगळ्या संदर्भातलं मत काय आहे मी असंच फाशीची शिक्षाच्या विरोधात आहे परंतु असे क्रूर मर्डरमध्ये सुद्धा वाटतं की जसे श सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की रेअरेस्ट ऑफ रेअर केस मला ही सुद्धा केस रेअरेस्ट ऑफ रेअरसुद्धा वाटते आणि त्याशिवाय जर आपल्याला सुप्रीम कोर्टपर्यंत ही केस टिकवायची असेल तर त्वरित कोर्टात ही केस दाखल करणे चालवणे आणि स्पेशल प्रॉसिक्युटर ह्याची नेमणूक करणे तर फास्ट ट्रॅक कोर्ट स्पेशल प्रॉसिक्युटर आणि सेशन कोर्ट हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट पर्यंत क्लोज फॉलोअप हा गरजेचा आहे कॅमेरामॅन मोहित सह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट